आपले लेकर मेले ते आपल्यात नाही, त्यांच्या बलिदान त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चला। मी शक्यतो आता समाजाला विचारू, शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबईपर्यंत जाणार आहे। 26 जानेवारीपर्यंत तिथं गेल्यावरही मला उपोषणच करायचं आहे। शेवटी मला जीवाची बाजी तिथंही लावायची पेक्षा या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत, मराठा समाज मोठा व्हावा आणि याला आरक्षण मिळावं म्हणून, आणि ते जे बलिदान गेलेत या बलिदान मला इतके व्यथित करायला लागलेत की मला कर्मसुद्धा नाही त्या बलिदानामुळे। त्यामुळे त्यांचं स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली बलिदान गेलेल्या भावांची। हजारो लाख समाजाला मायबापाला विचारून तिथं गेल्यावर करू का इथूनच सुरू करू एवढं विचारणार, मात्र माझी 100% मनस्थिती झालेली की आता आमरण उपोषण करतच मुंबईपर्यंत जायचं। मंडळ भेटीसाठी येईल किंवा पोलीस पुढे जाण्यासाठी किंवा यंत्र पुढे जाण्यासाठी तुम्हाला अडवतील अशी शक्यता नाकारता येत नाही, त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार? नाही नाही, त्यांचा येण्याचा काय संबंध नाही, त्यांचा येण्याचा काय संबंध, त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची, कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे। हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो, नसता मी इतका कणखर आहे की मी सरकारलाच काय मी कोणालाच घेत नाही मराठा ही होतो। म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला तिथं लोंबी जीवाची बाजी लावायची आणि इथून लावायचं, आपण इथूनच आमरण उपोषण करून जाऊ, शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी ते चांगलं, परंतु मी माझ्या मायबापाला सोडून 500-600 किलोमीटरवर जातोय, मी असो नसो तुमच्या, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं। आता थांबवण्याचा प्रयत्न होईल अशी नाकारता येत नाही, ते तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणत्या बाजूनं मग आता मुंबईकडून येणारे कोण आणि महाराष्ट्रातून येणारे कोण सहभागी होणारे मध्ये मध्ये कोण कोण, नसता आम्ही सुरुवातीलाच इथून 1 करोड लोक सोबत घ्यायची सुद्धा आमची तयारी होती की इथूनच 1 करोड घ्यायचे, पण समाज एकमेकावर एवढा विश्वास आहे सध्या, समाजाला जर सांगितलं आत्ताच तुम्ही नाही यायचं, जर आपल्या लेकरांना काही त्रास झाला तर तुम्हाला मदतीला यावं लागणार आहे शांततेत, त्यामुळं काही लोक पाठीमागंसुद्धा थांबले, काही लोक आता येणारसुद्धा आहेत आणि आता वाट लावायलासुद्धा लाखात लोक येणार आहेत, लोक आता घरं सोडायला लागलेत, सगळे मराठ्यांचे लोक घरी न थांबता कामं सोडून बैठक आहे आणि सगळ्यांचे संवाद लगेच आहे का आणि तुमचा निर्णय किती वाजता जो नाही नाही तो सांगणार? नाही नाही, बैठक बिठक काय नाही, आज बैठक काय नाही, चालता चालता त्याही समोर चालता चालताच विचारणार आहे आणि या काही काही घोषणा करणार आहे, नाही म्हणले तर बघू पुढं गेल्यावर काय करायचं ते, परंतु माझी 100% मनस्थिती आता झालेली की मला ते बलिदान माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत आणि मराठा समाजाचे 6 कोटी मराठ्यांचे पोर या आरक्षणामुळं खूप त्रास भोगत आहेत आणि ते मुलं सोबत दिसत आहेत, आता मात्र त्या मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचा आणि त्या लेकरांना मोठं झालेलं बघायचं, गोरगरिबांचे मराठ्याचे पोर क्लास 1 पासून क्लास 4 चे अधिकारी झाले पाहिजेत, IPS दर्जाचे अधिकारी माझ्या मराठ्यांचे पोर झाले पाहिजे, यासाठी लढाई नाही हक्काच असून तुम्ही देत नसाल तर मात्र टोकाचं लढू हे शांततेत टोकाचं लढून आरक्षण मात्र आता आम्ही मिळवतो।